विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यानं सांस्कृतिक क्षेत्रही तितकंच गाजवलंय. मग ते नाट्य असो, नृत्य असो की अन्य कोणती कला, पुणेकर सगळ्यातच तरबेज आहेत. ते म्हणतात ना, पुणे तिथे काय उणे. याच पुण्यात यंदा 26 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत पंडित फार्म्स कर्वेनगर पुणे इथे एका दर्जेदार अशा आंतरराष्ट्रीय आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. या फेस्टिवलची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. याचं उद्घाटन सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते होणार आहे. गणेश केंजळे यांच्या संकल्पनेतून हे फेस्टिवल साकारलं गेलं आहे. आपल्या सोबत आहेत या कार्यक्रमाचे आयोजक गणेश केंजळे सर. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात की एकंदरीत या कार्यक्रमाची तयारी किती जोरात चालू आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. कार्यक्रमाची एकंदरीत रूपरेषा आम्हाला कळावी की तुम्ही कशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. तयारी म्हटलं तर गेले एक वर्षापासून तयारी चालू आहे आणि एप्रिल मध्ये आपण पुणे आर्ट इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशन घ्यायचं डिक्लेअर केलं. त्यानंतर मग हळूहळू आर्टिस्ट लोक आपलं म्हणजे पार्टिसिपेट झाले आणि हे साधारणतः 3-4 महिन्याचे अथक कष्ट झाल्यानंतर हा इव्हेंट होतोय. मला आनंद असा होतोय की पहिल्यांदाच पुण्यामध्ये इंटरनॅशनल लेवलचं आर्ट एक्झिबिशन घेतोय आणि त्याचं ओपनिंग मी चंद्रकांत देसाईंसारख्या मोठ्या ग्रेट आर्टिस्टच्या हस्ते करतोय याचा मला खूप आनंद आहे. त्याच्याबरोबर विक्रम गोखले सर पण येत आहेत आणि पुण्यामध्ये खूप मोठं एक्साइटमेंट आहे की पहिल्यांदाच पुण्यात असं इंटरनॅशनल आर्ट एक्झिबिशन घेतोय. पुण्यामध्ये सगळे गाण्याचे कार्यक्रम होतात, डान्सचे कार्यक्रम होतात, पण पेंटिंगचे एक्झिबिशन कधी झाले नाही. आणि मी हे संस्था चालू करण्याचा मागचा हेतू असा होता की पुण्यातले आर्टिस्ट त्यांचं पेंटिंग विकण्यासाठी बाहेर गावी जातात, दिल्लीला जातात, बँगलोरला जातात, कलकत्त्याला जातात, हजार रुपये खर्च करतात हॉटेलवर, ट्रॅव्हलिंगवर, आणि त्यांचं एखादं पेंटिंग विकलं जातं आणि नंतर हिशोब केला तर पेंटिंग जातं 50,000 त्यांचं खर्च झालेलं असं 1 लाख रुपये. त्यामुळे मी विचार केला पुण्यातले लोक बाहेर जाऊन पेंटिंग घेतात आणि पुण्यातले आर्टिस्ट तिथे जाऊन विकतात, त्यापेक्षा पुण्यात जर आपण गेलं तर त्यांचे पैसे वाचू शकतील आणि त्यांना कमी दरात ते अवेलेबल करून देऊ शकतील आर्टिस्ट, असा माझा हेतू आहे. आणि ह्या रंगसमर्थ स्टुडिओच्या एका प्लॅटफॉर्मवर मी अपकमिंग आर्टिस्ट लोकांना त्यांना प्लॅटफॉर्म देतोय अपकमिंग आर्टिस्ट लोकांना आणि नो प्रॉफिट नो लॉस तत्वावर मला हे करायचं आहे. सर खरंच खूप खूप महिन्यापासून याची तयारी करतात तर सर आता पुणेकरांना काय आव्हान करतात ते ऐकूयात आपण. माझं पुणेकरांना आव्हान आहे की एवढा छान कार्यक्रम अरेंज केलेला आहे, गेले 6 महिन्या अथक कष्टानंतर हा इव्हेंट होतोय, 4 दिवसाचा इव्हेंट होतोय. त्याच्यामध्ये आम्ही पेपर आउट केलेले की कोणत्या दिवशी काय काय ऍक्टिव्हिटी होणार आहेत. भारतातले मोठमोठे आर्टिस्ट इथे लाईव्ह परफॉर्म करणार आहेत, मीन्स पेंटिंग डेमॉन्स्ट्रेशन करणार आहेत, नंतर स्कल्पचर्स करणार आहेत, गाण्याचे कार्यक्रम आहे, वाद्यांची जुगलबंदी आहे, बरेचसे कार्यक्रम आहेत. तर पुणेकरांनी ह्या मोठ्या संधीचा उपभोग म्हणजे येऊन अटेंड करून एन्जॉय करावा असं मला वाटतं आणि असा इव्हेंट ह्याच्या आधी पुण्यात कधी झालेलं नाही असं मला सांगायचं आहे. आणि दिल्लीत होतात, मुंबईत होतात, पण ते अनऑर्गनाइज असतात. आपण जे ऑर्गनाइज केले ना ते छोट्या छोट्या गोष्टीचा विचार केला, सिनियर सिटीजनचा विचार केला, लहान मुलांचा विचार केलेला आहे. आणि पुणे आर्ट फेस्टिवलमध्ये फक्त एक्झिबिशनच नाही आहे तर फूड फेस्टिवल आहे, त्याचे अँबॅसेडर ब्रँड अँबॅसेडर सेटर म्हणून पारा कानेरे एकदम वेल नोन आर्टिस्ट फूड कुक पण आहेत आणि बिग बॉस सेलिब्रिटी पण आहेत. सुधीर गाडगीळ आहेत आमचे ब्रँड अँबॅसेडर. सुधीर गाडगीळांनी तर हजारो मुलाखती घेतलेले आहेत. तर वेगवेगळे अट्रॅक्शन असल्यामुळे पुणेकरांनी जास्तीत जास्त ह्या 4 दिवसात येऊन ह्या इव्हेंटचा आनंद घ्यावा. आर्ट फेस्टिवलची काही खास वैशिष्ट्य म्हणजे या फेस्टिवल मधील कला प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील 1,000+ चित्रकार आणि शिल्पकारांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचा आणि विक्रीचा लाभ आपल्याला या 4 दिवसात घेता येणार आहे. काही कला प्रकारांची थेट प्रात्यक्षिक इथं अनुभवता येतील. यात त्रिमिती चित्रकार अकबर मोमीन, चित्रकार साहिल लाहिरी, बिजल बिस्वाल आणि प्रीती यादव यांच्यासह अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. जो है मैंने किस तरह से बनाई है वो मैं जितने भी आर्टिस्ट है, जितने भी कलाकार है जो 3D में इंटरेस्ट लेना चाहते हैं उनको डिटेल में बताना चाहता हूँ. और आजकल जो मतलब आर्ट को मैंने चेंज किया है तो वो आर्ट को किस तरह से चेंज करके आपको समय के साथ आगे जाना चाहिए वो मैं हर आर्टिस्ट को थोड़ा डिटेल में पर्सनल बुला के नॉलेज देना चाहता हूँ. थैंक यू वेरी मच सर. और जो यंग आर्टिस्ट रहते हैं उनकी एक अलग डेफिनेशन रहती है तो उनको क्या बताओगे आप.
यंग जनरेशन को मैं यही बोलूँगा कि देखो आर्ट के अंदर कंटिन्यूस आप सिर्फ आर्ट में लगे मत रहो, क्योंकि बहुत सारे आर्टिस्ट मैंने देखे कि वो आर्ट के लगे रहते हैं, वो उनको बाद में प्रॉब्लम ये आती है कि आर्ट कभी बिकता नहीं है, वो नर्वस हो जाते हैं। आर्ट के साथ साथ अपना कुछ भी जॉब कर लीजिए, कोई साइड में अपना बिजनेस है उसको भी चालू रखो और आर्ट की प्रैक्टिस भी करो। और ये जो फेस्टिवल अरेंज किया है, जो ये सब पुणे आर्ट फेस्टिवल, ये पहली बार पुणे में हो रहा है, तो उसके बारे में कुछ? मेरे लिए तो खुशी की बात है, मेरा जो इनविटेशन है, तो मैं जितने भी आर्टिस्ट हैं उनको यही बोलता हूँ कि आप ये एग्जीबिशन में आइए, इसमें बहुत सारे अच्छे अच्छे कलाकार भी है और इसके अंदर बहुत सारा नॉलेज मिलेगा। जैसे अभी 3D का नॉलेज लोग नहीं सिखाते हैं, मैं पर्सनल सबको आपको स्टॉल के ऊपर मतलब ये नॉलेज आपको सबको मैं सिखाऊंगा, आप आइए और ये जो उत्सव है उसको मनाइए। आता आपल्या सोबत आहेत इंटरनॅशनल आर्टिस्ट उमाकांत कानाडे सर, आपण त्यांना विचारूयात त्यांची कलाकारीची व्याख्या काय आहे। नमस्कार सर। नमस्ते, मी उमाकांत कानाडे। पुण्यामध्ये पहिल्यांदाच इंटरनॅशनल आर्ट फेस्टिवल होत आहे, त्यासाठी मी माझे पेंटिंग लावणार आहे आणि माझ्या पेंटिंगचं वैशिष्ट्य असं आहे की हे टेक्निक आहे, हे क्रुकवेलनी मला वाटतं इंडियामध्ये 3-4 लोकांमध्ये मी जास्त काम करतो आहे आणि 3x5 हा माझा मोठा कॅनव्हास आहे, याच्यामध्ये इंकमध्ये बुडून सतत काम करावं लागतं आणि हे टेक्निकचं काम असल्यामुळे ह्याला वेळ लागतो। म्हणजे 3x5 कॅनव्हाससाठी मला साधारणतः 1.5-2 महिने लागतात, पण ते जे काम होतं कारण एकाच कलरमध्ये 10-12 टोन काढणं हे खरं एक अभ्यासू व्यक्तीचं काम असतं आणि ते मी सतत करत आलेलो आहे। आणि मी आत्ता इंडियन एम्बेसी थ्रू इजिप्तला जाऊन आलेलो आहे, इजिप्तमध्ये एक आर्ट कॉलेजमध्ये वर्कशॉप होतो त्याच्यासाठी माझी निवड झाली होती, त्या अगोदर मी रशियाला जाऊन आलेलो आहे आणि इंडियामध्ये माझी बऱ्याच ठिकाणी पेंटिंग्स आहेत आणि मी ब्लॅक अँड व्हाईट म्हणून मला आत्ता ओळखता आहेत। मी रवींद्र दुर्वे संयोजकांपैकी एक आहे। पुण्यात ह्या प्रकारचं प्रदर्शन पहिल्याच प्रकरण भरलं जातं एवढ्या भव्य प्रमाणावर, एवढंच नव्हे तर इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आत शिरल्यापासून बाहेर जाईपर्यंत आपल्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या पुरवण्याची व्यवस्था केलेली आहे। उदाहरणार्थ कॅफेटेरियापासून सगळ्या व्यवस्था आहेत, पार्किंग चांगले उत्तम आहे आणि मुख्य उद्देश असा आहे की होतकरू जे कलाकार आहेत ते मध्यम प्रती जे एस्टॅब्लिश आहेत ते आणि नॅशनल लेवलला जे मोठे चित्रकार आहेत असे आणि बाहेरून फॉरेन कंट्रीजमधून पण बरेचसे चित्रकार इथं आलेले आहेत, अशा सर्वांची कला एकत्रितपणे एका ठिकाणी पाहायला मिळणं हे ह्याचं वैशिष्ट्य आहे। या ठिकाणी अनोखी अशी जुगलबंदी जी दोन कला प्रकारांमध्ये होईल तिचाही मनमुराद आनंद इथे कला रसिकांना घेता येईल। या सगळ्यासाठी तयारी म्हणूनच रंग समर्थचे कार्यकर्ते अनेक दिवसांपासून याचं नियोजन करत आहेत। सो हे इव्हेंट बद्दल मला एवढंच सांगायचं आहे की पुणे आर्ट अँड फूड फेस्टिवल 2019 जे होत आहे हे इंटरनॅशनल लेवलला पहिल्यांदा इंडियामध्ये होत आहे आणि हे होत आहे पुणे सिटीमध्ये फर्स्ट टाइम। मिस्टर गणेश किंजळे फ्रॉम रंगसमर्थ, हु इज ओनर ऑफ रंगसमर्थ, त्यांनी हे ऑर्गनाईज केलंय इंटरनॅशनल लेवलला पहिल्यांदा। या कार्यक्रमामध्ये अनेक कलाकार आपण बघितलेत, त्याचसोबत असेही कलाकार आहेत आपल्यासोबत। आता एक असे कलाकार आहेत जे या पूर्ण कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं त्या टीमचे सदस्य, त्यांच्याशी आपण बोलूयात। नमस्कार सर। नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव नरेश उल्हास कोळेकर। अच्छा, आम्ही असं ऐकलंय की सरांनी सचिन तेंडुलकरची कलाकृती साकारली आहे, तर आपण त्यांना विचारूयात नेमकी काय त्यांनी केलंय आणि त्यांची कला। सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनी कित्येक वर्ष स्ट्रगल केलेला होता आणि त्या गोष्टीला इन्स्पायर होऊन आमच्यासारख्या कलाकारांनी एक विचार केला की त्यांचा एक सन्मान किंवा त्यांच्यासाठी आम्ही काय करू शकतो, तर माझ्याकडे एक छोटीशी कलाकृती मी करण्याचा प्रयत्न केला। मी पल्लवी स्वप्निल पाध्ये, मी हॉबी आर्टिस्ट आहे पुण्याहून आणि पुणे आर्ट फेस्टिवल रंगसमर्थमध्ये माझा हा पहिल्यांदा मी भाग घेते आहे। या फेस्टिवलमध्ये तुम्हाला माझ्याकडून डुडल आर्ट्स, झेंटेंगल आर्ट्स आणि त्याशिवाय याच्याबरोबर तुम्हाला ॲक्रिलिक ऑइल आणि या कल पेंटिंग्सचे खूप विविध प्रकार दिसणार आहे। मी मोनाली पावसकर, मूळची पुण्यातलीच आहे आर्टिस्ट। मी आत्ता स्टॉल नंबर 10 ॲबस्ट्रॅक्ट आर्ट या फॉर्ममध्ये माझे पेंटिंग्स आहेत। नमस्कार, मी प्रवीण खोल्लम। रंगसमर्थनेही पुणेकरांना आणि पुण्यातील चित्रकारांना ही अतिशय सुवर्ण संधी दिलेली आहे। आतापर्यंत आम्ही
बॉम्बे आर्ट फेअर बद्दल ऐकलं होतं, पण पुण्यामध्ये हा एकमेव पहिल्यांदाच असा मोठ्या प्रमाणावरती उपक्रम राबवला गेलेला आहे. आणि रंगसमर्थनांनी जे प्रस्थापित चित्रकार आहेत तेच नाहीत, पण ह्या प्रदर्शनांमध्ये ह्या मोठ्या एक्झिबिशनमध्ये जे नवोदित कलाकार आहेत त्यांना देखील याच्यामध्ये संधी मिळालेली आहे आणि त्यांना आपली चित्र प्रदर्शित करण्याची एक मोठी संधी मिळालेली आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी चित्रकार रत्नदीप बारबोले. आपण काय सादर करणार आहात इथे? माझ्या पेंटिंग आहेत, ऑइल कलर कॅनव्हास वरती केलेले आहेत, ते मी या ठिकाणी सादर करतोय. पुणे म्हणजे ज्याला विद्येचं माहेरघर म्हणतात, खूप सारे कलाकार पुण्यातून घडतात, तर असेच हे कलाकार तुम्ही पुण्यातून? नाही, सोलापूर. अच्छा, तर सोलापूर वरून इथे आलेले आहेत आपल्या कला दाखवण्यासाठी हे कलाकार. असेच अनेक कलाकार आपल्याला दिसणार आहेत, आपण यांच्या कलेबद्दल थोडस विचारूयात. मी पोर्ट्रेट वरती काम करतो, पोर्ट्रेट आणि फिगरेटिव्ह पेंटिंग मध्ये. ऑइल कलर मध्ये मला जास्त काम करायला आवडतं. बूथ नंबर 43 आहे बी झोन मध्ये, त्या ठिकाणी मी माझं काम लावतोय. आणि नवीन चित्रकारांना ते पाहण्यास आवडेल नक्कीच असा विश्वास आहे. माझं नाव प्रवीण पांडकर. मी 6 महिन्यापासून या रंगसमर्थ टीमला जॉईन झालेलो आहे. आणि ह्या टीमचं म्हणजे जे रंगसमर्थ आपण पुणे आर्ट फेस्टिवलवर त्याच्यामध्ये भाग घेत आहे, तर त्याच्यामध्ये आर्टिस्ट म्हणून पण भाग घेत आपण आहोत पुणे आर्ट फेस्टिवलमध्ये, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय कलाकार आपली कला दाखवण्यासाठी इथे हजर होणार आहेत. असेच एक कलाकार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलूयात. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव आदित्यराज मेहता. अच्छा, तुम्ही काय परफॉर्म करणार आहात किंवा काय तुमची? ॲक्च्युली मी फोटोग्राफर आहे. आज या एक्झिबिशनसाठी जे आम्हाला बोलवलं आहे ह्याच्यामध्ये मी एक स्पेशल थीम घेऊन काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी फक्त इथं प्रेझेंट करणार आहे. नमस्कार, मी निलांगी गुजर. मी पुण्यातच असते आणि माझं म्युरल आर्ट वर्क करते मी आणि कंटेम्पररी पेंटिंग्स करते. आणि ह्या मोठ्या आम्हाला हा पुण्यात पहिल्यांदाच प्लॅटफॉर्म मिळतो आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण उत्सुक आहोत की किती लोक आम्हाला उत्स्फूर्त हे करतात, आमचा प्रतिसाद देत आहेत. मी मंजुश्री दीक्षित. मी एक आर्टिस्ट म्हणून या पुणे आर्ट्स फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करते आहे. ॲक्रेलिक पेंटिंग, ऑइल पेंटिंग, मिक्स मीडिया आणि बॉटल आर्ट असे दोन कॅटेगरीजमध्ये मी माझं जे काही क्रिएशन्स आहेत मी ती त्याच्यामध्ये ठेवणार आहे. माझं नाव संजय देशपांडे. मी मुंबईहून आलो आहे आणि माझ्याकडे ऑइल्स, ॲक्रेलिक्स, चारकोल, ग्राफाइट सगळं आहे. तर हा चांगला प्लॅटफॉर्म एक मिळाला म्हणून मग मी म्हटलं की चला लेट्स ट्राय. मेरा नाम रीना सुराना है एंड माय ब्रँड इज आर्टिफॅक्ट्स. और ओरिजिनली आय एम फ्रॉम राजस्थान, जयपूर. और मैं काफ़ी तरह के मीडियम्स में वर्क करती हूँ. ऑइल पेंटिंग, एक्रेलिक्स, वाटर कलर्स एंड डिफरेंट मिक्स्ड मीडियम्स आय वर्क ऑन, टेंजोर पेंटिंग, क्राफ्ट वर्क्स. हा एक सुंदर प्लॅटफॉर्म मला वाटतंय सगळ्यांना मिळून आहे. असा एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मी पहिल्यांदाच करतोय. तसं पाहिलं तर मी इंडिव्हिज्युअल एक्झिबिशन केलेली आहे. नमस्कार, मी वर्षा अर्धापूरकर पुण्यावरूनच आहे आणि मी बेसिकली वॉटर कलरमध्ये काम करते, निसर्गचित्र आणि बाकी पोर्ट्रेट्स वगैरे. तर मी याआधी बरेच प्रदर्शनं केली आहेत पुण्यामध्ये, तर रंगसमर्थ ग्रुपनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत आणि सगळ्यांनी प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी. माझं नाव श्रेया पारेखे आणि मी अक्रॅलिक आणि म्युरल करते. अक्रॅलिक पेंटिंग्स अँड म्युरल मोस्टली लँडस्केप आणि गणेशाचे, गणपतीचे करते. नमस्कार जी, आपका नाम? दीपशिखा सक्सेना. अच्छा, क्या परफॉर्म करने वाले हो? आपका आर्ट फॉर्म क्या है? मेरा आर्ट फॉर्म पेंसिल्स, कलर पेंसिल्स, पेस्टल्स, चाकुल है. और मैं पेंटिंग्स सिखाती भी हूँ और करती भी हूँ, तो यही हम डिस्प्ले करने वाले हैं इस पर. और मेरे कुछ स्टूडेंट्स भी हैं जो डिस्प्ले करेंगे मेरे साथ काम, तो आपको काफ़ी फैसिनेट काम देखने को मिलेगा. चला तर मग या 4 दिवसात आपण ही या वेगवेगळ्या कलांचा आस्वाद घेऊयात. कलेचं माहेरघर म्हणून पुण्याची ख्याती आहे. इथं प्रत्येक कला जोपासली जाते, फुलवली जाते, प्रोत्साहित केली जाते आणि नेहमीच उत्तमतेला योग्य सन्मान दिला जातो. या 4 दिवसात आपणही या आखीव रेखीवश आर्ट फेस्टिवल मध्ये सहभागी होऊन कलाकारांना प्रोत्साहित करूया, त्यांच्या कलेला सन्मानित करून कौतुकाची प्रेमाची थाप आपण पुणेकर नक्कीच देऊया.